यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक 24 डिसेंबर रोजीच्या कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 25 डिसेंबर रोजीपासून रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी दिली आहे। सर्व साई भक्तांना एक महत्त्वाची सूचना, महाराष्ट्र शासनाच्या कोविड-19 प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी श्री साईबाबांचे मंदिर रात्री भाविकांसाठी खुले असणार नाही याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। तसेच राज्य शासनाच्या पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्री 10:30 वाजताची श्रींची शेजारती आणि पहाटे 4:30 वाजताची काकडारती नियमित होणार असून याकरता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही। याबरोबरच श्रींच्या दर्शनाकरता सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी। तरी भाविकांनी कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच सर्व साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती बनायत यांनी केले आहे। न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुनबळे, शिर्डी।